छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोषात, ढोलताशाच्या गजरात पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने लोकसहभागातून भव्य मिरवणुकीचे आयोजन सोमवारी पनवेल शहरात करण्यात आले. सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोलताशांच्या गजरात भव्य अशा मिरवणुकीची सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये पारंपरिक वेशभूषेमधील महिला, CKT विद्यालय, रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंगांचे 2 चित्ररथ, महापालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, ढोल पथक, बँजो पथक यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळून निघालेली ही मिरवणूक हुतात्मा स्मारक चौक, आदर्श लॉज, लाई नाळी, लोकनेते दिबा पाटील प्राथमिक शाळा, गावदेवी मंदिर, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बापट वाडा चौक, महानगरपालिका मुख्यालय, सेवा योजना कार्यालय, बंदर रोड चौक, मौलाना आझाद चौक या मार्गाने निघून छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा टपाल नाका येथे आली. अर्धाकृती छत्रपती शिवाजी महाराज अर्ध पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सांगता झाली. तसेच आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले. पुढील कार्यक्रमांसाठी मिरवणुकीतील सहभागी स्पर्धक व महापालिका अधिकारी व कर्मचारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात एकत्रित येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघे नाट्यगृह दुमदुमले. अशा भारलेल्या वातावरणामध्ये अंगावरती शहारा आणणाऱ्या पहाडी आवाजामध्ये राहुल सोनवणे यांनी आपल्या साथीदारांसमवेत पोवाडा सादर केला. यावेळी मिरवणुकीतील लेझिम पथकांना व चित्ररथांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. यावेळी लेझिम स्पर्धेत प्रथम क्रमांक महानगरपालिका शाळा क्रमांक 8, द्वितीय क्रमांक महानगरपालिका शाळा क्रमांक 6, तृतीय क्रमांक लोकनेते दिबा पाटील विद्यालय यांनी पटकाविला. तर चित्ररथ स्पर्धेत प्रथम क्रमांक सांगूकाना ठाकूर नवीन पनवेल, द्वितीय क्रमांक लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कामोठी यांनी पटकाविला. बक्षीस वितरण कार्यक्रमानंतर आमदार प्रशांत ठाकूर आणि आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाराजांची ही थोरवी एक गुण नाही, अनेक गुण सांगावे लागतील, पण ही थोरवी आपल्या सगळ्यांना या पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी अशा पद्धतीची आहे. आणि त्यामुळे स्वतः महापालिकेनं कार्यक्रम करायचं ठरवलंय. आता तर राज्य सरकारनं असे कार्यक्रम करण्याच्यासाठी पुढाकार घ्यावा, त्याचा आर्थिक भार उचलावा, नियोजनामध्ये पुढाकार घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, फडणवीस साहेब दादा यांच्या नेतृत्वाखाली सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या सर्व राज्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि मला आनंद आहे की अनेक लोक आपापले सर्व धर्म जाती पंत बाजूला ठेवून महाराजांच्यासाठी महाराजांची ललकारी देण्यासाठी एकत्र आज आलेले आपण सर्वांनी मिळून पाहिले. पनवेल आणि या परिसराला शिवजयंतीच्या मिरवणुकीचा खूप मोठा इतिहास आहे. पनवेलच्या आपण अश्वारूढ पुतळ्यापासून सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांचा जो अर्ध पुतळा आहे त्या ठिकाणी ती मिरवणूक संपली. अतुल पाटीलजी, दिबा पाटील साहेबांची चिरंजीव यांनी मला सांगितलं की ज्यावेळेला अर्ध पुतळा करायचा होता त्यावेळेला पैशाची चणचण असायची. मिरवणुका कशा काढायच्या, खर्च कुठून येईल, लोकांनी पैसे द्यायचे होते पण त्याला सुरुवात कशी व्हायची, नेत्याने आपल्यापासून सुरुवात करायची असते. दिबा पाटील साहेबांनी आपली लग्नाची अंगठी हातातली काढली आणि त्या कोशाला दिली की याच्यातून आपण सुरुवात करू आणि मग त्याच्यातून तो उत्सव सुरू होत गेला. मला असं वाटतं नेत्यांनी आपला आदर्श प्रस्थापित करायचा होतं, तर शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सगळेच जण घेत राहू. याही पुढच्या कालावधी मध्ये महाराजांच्या पासून प्रेरणा घेत आपण ज्या ज्या क्षेत्रात काम करतो, ते सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल किंवा आपापल्या व्यक्तिगत आपल्या कारकिर्दीमध्ये
समाजाच्या पुढे असेच आदर्श प्रस्थापित करण्यासाठी सातत्यानं एकत्र येऊया, महाराजांची प्रेरणा घे, हा महाराष्ट्र आपलं पनवेल आणखीन मोठं करण्यासाठी सगळेजण काम करत राहूया, इतकं आजच्या निमित्तानं आवाहन करतो. लोकोत्सव हे लोकांनीच साजरे करायचे आहेत, शासनाचे निर्देश नंतर येतात, लोकांच्या मनातली इच्छा अगोदर आहे. त्यामुळे आपण शिवजयंती, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती ह्या सर्व आपण उत्साहात साजरा करतो. तर हे केवळ पनवेलमध्ये एकाच ठिकाणी न राहता हा तर कार्यक्रम राहिलं दरवर्षी राहील. या सर्व महानुभावांचे हे सर्व कार्यक्रम ज्याप्रमाणे गेले कित्येक वर्ष होत आहेत ते यापुढं असेच किंवा त्यामध्ये आणखी ॲड ऑन करण्याचं सुद्धा कार्य प्रशासनाकडून केलं जाईल. परंतु हे उत्सव आपण संपूर्ण शहरभर केले पाहिजेत. म्हणजे पनवेल महापालिका केवळ पनवेल पुरती मर्यादित नाही, कामोटी आहे, खारघर आहे, कळंबोली आहे, 29 गावांचा त्यामध्ये समावेश आहे. या संपूर्ण परिसरामध्ये आपली यंत्रणा पसरलेली आहे आणि आता नुकतंच राज्य शासनाच्या निर्देशानुसार मान्य सन्मान्य आमदार महोदय वगैरे या सर्वांच्या मार्गदर्शनामध्ये ही अत्यंत पारदर्शक अशी आपली भरती झालेली आहे. या भरतीतून नव्या जोमाची आपल्याला यंत्रणा मिळणार आहे. तर माझी सर्वांना विनंती की याबद्दल आपणही थोडंसं भाष्य करावं आणि पुढच्या वर्षीपासून तरी आपण हा उत्सव म्हणजे शिवजयंती असेल, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, आणखी कुठले लोकोत्सव असतील ते हे आपण संपूर्ण शहरभर केले तर या मोठ्या माणसांची कीर्ती तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी किंवा प्रत्येक माणसाला आज शिवजयंती आहे ही फक्त पनवेलची नाही तर आता ही प्रत्येक झोनमध्ये आता खाजगीरित्या होतील परंतु शासकीयरित्या सुद्धा ती साजरी झाली पाहिजे हा प्रशासनाचा मानस आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेट्टे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक संचालक नगर रचना अधिकारी ज्योती कवाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे, माजी नगरसेवक नगरसेविका, मुख्य अभियंता संजय जगताप, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, महापालिका अधिकारी व कर्मचारी, महापालिका शाळांचे विद्यार्थी, पनवेल शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.